मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आणि ज्या पद्धतीनं आपण आता सांगितलं की जे अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये आदरणीय विक्रम दादांनी एक चांगल्या पद्धतीनं आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये मग आपण बघितलं असं की साहेब आपण ही पत्रकारिता करतात, गेले 25-26 वर्ष आपण यामध्ये काम करता आणि हे करत असताना तुम्हालाही लक्षात आलं असेल की आतापर्यंत जत तालुक्याचा आवाज म्हणजे आपला मतदारसंघ बोलतानाच 288 मतदारसंघ शेवटचा मतदारसंघ आणि ह्या मतदारसंघाचं नेतृत्व आदरणीय विक्रमदादा करत आहे। पण हे नेतृत्व करत असताना त्या सभागृहामध्ये आतापर्यंत जत तालुक्याचा आवाजही कुठंमध्ये उठला नव्हता, आवाजही चर्चेत कुठं होत नव्हती। पण गेले आपण 1.5-2 वर्ष बघतोय आदरणीय विक्रमदादांनी प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला सभागृहामध्ये प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळत नसते, पण ज्या ज्या वेळेला त्यांना संधी मिळेल त्या त्या वेळेला त्यांनी आपल्या तालुक्यातील जे काही जिव्हाळ्याचे प्रश्न आहे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला। काल जे अधिवेशन पार पडलं त्या अधिवेशनामध्ये विक्रमदादांची एक अशी झलक बघायला मिळाली की त्या ज्या वेळेला त्यांनी ते 40 गावांचा मुद्दा उपस्थित केला कर्नाटकच्या संदर्भात, त्यावेळेला पूर्ण राज्याचं लक्ष त्याकडे वेधलं गेलं। मग त्यामध्ये मग प्रत्येक मग ते राष्ट्रवादीचे नेते असतील किंवा काँग्रेसचे असतील, भाजपचे असतील, शिवसेने, मग त्या सभागृहामध्ये जे काही वरिष्ठ नेते आहेत यांना सुद्धा या विधानावर या विषयावर चर्चा करण्याची वेळ आहे। प्रदीर्घ चर्चा झाली, चर्चा झाली। याचं कारण का की खरोखरच या हा आपला मतदारसंघ हा मागासलेला, एक तर शेवटचा मतदारसंघ, पाण्याचा प्रॉब्लेम, दुष्काळ भाग, मग हे असताना याचं कुठंतरी वाचा फुटली पाहिजे। ह्या प्रत्येकाला फक्त निवडणुकीपर्यंत वाटतं, पण निवडणूक झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीकडे फाटा दिला आणि प्रत्येकजण आपल्या कामात असतो। पण विक्रमदादांनी असं न करता की आपल्याला जनतेनं निवडून दिले आणि कशासाठी निवडून दिले याने त्यांनी भान ठेवलं आणि प्रत्येक अधिवेशनामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला। तुम्ही बघितलं असत की 40 गावचा जो कर्नाटकचा विषय आहे आणि खरोखरच खूप जिव्हाळीचा विषय आहे, ज्या अर्थी कर्नाटकाच्या विधान परिषद विधान भवनामध्ये जर हा चर्चेचा विषय होत असेल आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत, आम्ही तर महाराष्ट्री नाहोत पण आपल्याच आमच्याच भागातील काही आमची मग आमची गावं आहेत त्यामध्ये 40 असतील 48 गावं असतील, ही गावं कर्नाटकामध्ये स्वेच्छेनं जायला तयार आहेत। काही गावांनी तर आपले ग्रामपंचायतचे ठराव सुद्धा तयार केलेले आहेत। त्यामुळं याची वाचा पूर्ण कुठतर सभागृहात गरजेचं होतं, कारण मागच्या वेळेला जेव्हा आत्ताचेच मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब माडगाळमध्ये आले होते, त्यावेळी सुद्धा त्यांनी खास बाळासाहेब ठाकरे यांना पाठवून दिलं होतं की आपल्या भागातील आपल्या महाराष्ट्रीय लोक कर्नाटकमध्ये जातो म्हणजे नेमकी अडचण काय, आणि योगायोगानं आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आहेत आणि त्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट गेली हे खरोखर हे जाणं गरजेचं होतं। त्यावेळेला मी तुम्हाला आता थांबू इच्छितो, त्यावेळेला त्यांनी मोफत चारा छावणी माडगाळमध्ये शिवसेनेच्या वतीनं सुरू केली होती। त्यावेळेला जवळजवळ 2000 जनावरांना तब्बल 1 महिना ते 1.5 महिना त्या ठिकाणी चारा छावणी त्यांनी सुरू केली होती आणि लोकांना मोफत चारा सुद्धा दिला होता। नक्कीच त्यावेळेला कारण ती परिस्थिती अशा पद्धतीची होती की मग या ठिकाणी त्या ठिकाणी माडगाळमध्ये मग आमचे करगनकर साहेब असतील, दुधाळ साहेब असतील, जे खालचे ते म्हणजे जे काय पडळकर साहेब असतील, या बरेच जणांनी जे शिवसेनेचे जे जुने नेते आहेत यांनी प्रत्येकानी त्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या ठिकाणी माडगाळमध्ये छावणी चालू झाली होती। छावणी पाहिलीच पाहिली, पण ज्या ठिकाणी जो जिव्हाळीचा प्रश्न होता पाण्याचा, त्या संदर्भात लोकांनी जे आंदोलन केलं होतं त्या पद्धतीनं उद्धव साहेबांनी त्याच्याकडे लक्ष वेधलं होतं आणि नक्कीच तोच योगायोगाने आज प्रश्न दादांनी सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला। नक्कीच जिल्हा परिषदची निवडणूक झाल्यानंतर त्यावेळेही दादा जिल्हा परिषदला आम्ही दोघं सोबत होतो आणि जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये सुद्धा की आमचा एकच प्रश्न असायचा की तालुक्यातील एक तर दुष्काळी तालुका, तालुक्यामध्ये शिक्षकांची संख्या कमी, शाळांची संख्या पडझड जास्त आहे, दुरुस्ती नाही, शाळांच्या खोल्या कमी आहेत, ह्या माध्यम याचं पुढतं वारंवार जिल्हा परिषदमध्ये आम्हाला इथे टोचलं जायचं, पण जिल्हा परिषदच्या माध्यमातून तेवढा निधी आम्हाला मिळत नव्हता आणि दादांनी त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं आज अधिवेशनामध्ये आपण बघितलं असेल की शाळांच्या खोल्या संदर्भात एवढ्या खालच्या म्हणजे तळागाळात जाऊन दादांनी पूर्ण शाळांच्या खोल्या संदर्भातला विषय असेल, शिक्षकांच्या संदर्भातला विषय असेल किंवा याच्या पुढे जाऊन ज्या कोविडमध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलं, मग त्या आरोग्य सेविका असतील, म्हणजे आरोग्याशी निगडीत ज्या काही यंत्रणा आहेत, जे काही लोक आहेत,
त्याने जी कंत्राटी पद्धतीने भरले गेले त्यांना सुद्धा परमानंट करण्याच्या बाबतीत दादांनी अधिवेशनामध्ये मुद्दा मांडला, कारण हा गरजेचा होता। एकतर आपला तालुका दुष्काळी आणि हे झालं तर नक्कीच आपल्या लोकांना त्या दुष्काळी भागातील लोकांना न्याय मिळणार आहे, यासाठी तालुक्याचे आमदार आदरणीय विक्रमदादा हे चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतायत आणि नक्कीच त्यांच्या प्रयत्नाला आज सुरुवात केली आहे। त्यांनी अजूनही 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने ते नक्कीच तालुक्याचा एक विकासात आराखडा तयार होईल आणि नक्कीच तालुक्यासाठी विक्रमदादा एक झगडणारं नेतृत्व तयार होतंय। आणि आपल्याला आपण बघतोय की 2 वर्ष झाली आमदार होऊन की मग काय थोडे पैशाच्या पाण्या संदर्भातला विषय असेल, पालकमंत्री आहेत आता बाकी मॅक्सिमम ठिकाणी पाणी जिथपर्यंत पोहोचायचं तिथपर्यंत पाणी पोहोचण्याचा प्रयत्न झालाय आणि दुसऱ्या बाजूला ते पाण्यासाठी धडपडत असते आहेतच, पण इतर गोष्टी झाल्या सराउंडिंग जर झाल्या तर मज्जत नगर परिषदेमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये आपण दादांच्या माध्यमातून विक्रमदादांनी त्यांच्या माध्यमातून 9 कोटी रुपये निधी दिलाय, मग रस्त्याचा निधी असेल 25-15 असतील, इतर इमारतींचा निधी असेल, म्हणजे असा कोट्यवधी निधी विक्रमदादांनी तालुक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला। आपण बघितलं असेल की दादाची एक भूमिका होती की त्या वार्डातील नगरसेवक 5 नंबर वार्डातील नगरसेवक हा काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेला होता आणि तो उमेदवार त्यांचा चिरंजीव असल्यामुळे त्यांना दादांची चौकी आपण त्यांना बिनविरोध द्यावं किंवा त्यांनी पक्षाकडून लढावं, पण ते विरोधात लढले, राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढले, अशा पद्धतीने ते आम्हाला त्या गोष्टीकडे जायचं नाही। पण दादांनी आपला जे काय तालुक्यामध्ये शहरामध्ये गल्ली बोळामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलाय प्रत्येकाशी, मग भारतीय विद्यापीठच्या माध्यमातून असेल, भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून, जो लोकांच्या बाबतीत त्यांची कनेक्टिव्हिटी आहे, प्रत्येकाला एक समजून घेण्याची समजून सांगण्याची जी त्यांच्याकडे परिभाषा आहे, ह्या माध्यमातून दादा वार्डापर्यंत घराघरापर्यंत पोहोचलेले आहेत। आणि त्याचंच काल राजू यादव आपण बघितलं की राजू यादवच्या माध्यमातून जशी 5 नंबरची जी पोटनिवडणूक होती ते दादांनी दादांच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, मग त्यामध्ये काँग्रेसचे अप्पू काका असतील अध्यक्ष, त्यानंतर कार्याध्यक्ष नाना शिंदे असतील, आमचे युवराज बाळ निकम असतील, टिमूभाई असतील, भूपेंद्र दादा असतील, त्यानंतर निलेश बामणे साहेब असतील, आमचे वनिनवर साहेब असतील, महादेव कोळी साहेब असतील, विजू तळ असतील, अशा सर्व मंडळींनी, एक संजय कांबळे साहेब असतील, या सर्व मंडळींनी चांगल्या ताकदीने एकत्रित येऊन एक वेगळ्या पद्धतीने तिथं की दादा हे काम करू शकतात आणि दादांच्या माध्यमातून एक तालुक्याचा विकास शहराचा विकास होऊ शकतो हे त्यांच्या आम्हा सगळ्यांच्या लक्षात आलं आणि चांगल्या पद्धतीने आम्ही तिथं सगळ्यांनी मेहनत घेतली। खास करून राजू यादवांचं कौतुक करावं लागेल की वास्तविकता तिथं थोडीशी म्हणजे त्यांच्याकडे हे होती सहानुभूती होती विरोधी विभागाकडे, पण त्यांनी सहानुभूतीला सुद्धा न डगमगता चांगल्या पद्धतीने आपण स्वतः उभा राहिले आणि चांगल्या मतानं तिथं निवडून आले आणि नक्कीच दादांनी झलक दाखवून दिली। बऱ्याचदा विरोधकांना वाटायचं बँकेचं इलेक्शन हरल्यानंतर किंवा आता काँग्रेसचं संपलं दादांचं संपलं, पण असं होत नसतं राजकारणामध्ये, टप्प्याटप्प्यानं सगळ्या गोष्टी होत असतात, बऱ्याचशा गोष्टी होत असतात, त्यामुळं असं लोकांच्या ते गैरसमज तयार झाला निर्माण करण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला आणि लोक ते विरोधक जे आहेत ते खूप खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतात, ते सगळ्यात मोठा दादांचा गुण जर बघडत ते कुठलेही बघत नाही, विरोधक कसल्या पद्धतीने अश्लील टीका करण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या टीका करण्याचा प्रयत्न करतात, पण दादांनी अशा पद्धतीने कोणावरही टीका टिप्पणी न करता आपण आपल्याला जनतेने निवडून कशासाठी दिले, आपण कशासाठी आपण सभागृहात चाललोय याचं भान ठेवून ते प्रत्येकाच्या कामासाठी प्रत्येकाचं काम झालं कसं पाहिजे ह्यासाठी झगडताना दिसत आहेत आणि त्यांनी ते विरोधक काय बोलतात काय नाही बोलतात याच्याकडे सुद्धा इव्हन ते आम्हाला सुद्धा सांगतात की त्यांच्याकडे जास्त ध्यान देऊ नका, तुम्ही तुमचं काम करा, प्रत्येक जण आपापल्या कामात राहा, लोकांच्या पर्यंत पोहोचा, लोकांना मदत होऊ द्या, हे दादांचं सांगणं असतं आणि अशा पद्धतीचा नेता तालुक्याला लाभलाय। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं दादांच्या माध्यमातून हा तालुका पूर्ण पाणीमय होण्यासाठी वेळ लागणार नाही आणि नक्कीच तुम्ही 40 गावचा सुद्धा विषय बघा की प्रदेशाध्यक्षांना सुद्धा या विषयावर कमेंट करावी लागली सभागृहामध्ये, म्हणजे मग जयंत पाटील साहेब असतील त्यांना कमेंट करावी लागली, छगन भुजबळ साहेबांना कमेंट करावी लागली, मग एक तालुक्याचा 288 मतदार शेवटच्या मतदारसंघातला एक आमदार बोलत असताना सुद्धा एवढ्या मोठमोठ्या नेत्यांना सभागृहामध्ये याचं विश्लेषण करावं लागलं, याची यावर चर्चा घडवून आणावी लागली आणि ह्या गोष्टी नक्कीच आपल्याच जत तालुक्याच्या फायद्यासाठी असतील, कारण एवढी मोठी जर ह्या सभागृहामध्ये जर चर्चा होत असेल तर आमचं नशीब चांगलं आहे म्हणून सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आमच्या भागातील ज्या काही 40 गावची भागातील जे पाणी आहे, तुपचे बोबलेसरचं पाणी असेल, मग कर्नाटकला कुठल्या माध्यमातून येणारं पाणी असेल, आम्हाला जे मिळत असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादाने आतापर्यंत कुठले लोक कशा पद्धतीनं राजकारण करण्याचा प्रयत्न, आम्हाला त्या राजकारणाविषयी चर्चा करायची नाही, पण दादांनी तुम्ही बघा की त्यांची एकच भूमिका आहे पाणी कसं येऊ दे, महाराष्ट्रामध्ये येऊ दे, कर्नाटकामध्ये येऊ दे, किंवा अजून जे जयंत पाटील साहेबांची जे त्यांची जी स्वप्नातली विस्तारित योजना आहे त्या माध्यमातून येऊ दे, पण विस्तारित योजना येत असताना किंवा ह्या गोष्टी होत असताना
की जोपर्यंत विस्तारित योजनेचं पाणी मिळत नाही येत नाही त्याचा आराखडा होत नाही जोपर्यंत पाणी यायला वेळ अजून 2-3 वर्ष जातील अजून कुठे आराखड्याचा पत्ता नाही होऊन जाईल ते जयंत पाटील साहेब आहेत आणि शेवटी त्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत त्यामुळे जत तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न ते सुटेलच पण याच्या पुढे जाऊन ज्या पद्धतीनं कर्नाटकच्या बॉर्डरवर मग माझ्या मतदारसंघातलंच तुम्ही सिद्धनाथ गाव बघितले इकडे झोळकरवाडी बघितले पलीकडे जाऊन यत्नागिरी शेजारचं तिकोंडे बघितले ह्या भागामध्ये जे सायपन पद्धतीनं पाणी येऊ शकतं कुठल्याही पद्धतीनं म्हणजे सायपन पद्धतीनं पाणी आलं तर ह्या भागामधले जर तलाव भरून जर खाली संतमाली खाली दोडनाल्यापर्यंत पाणी जाऊ शकतं हे दादांनी प्रत्येकाला तुम्ही पत्रकार या माध्यमातून तुम्ही त्या पॉइंटवर गेला त्या भागातील लोकांच्या पर्यंत तुम्ही पोहोचलात लोकांनी तुम्हाला सांगितले त्यामुळे आमची आदरणीय दादांच्या माध्यमातून असेल आमची एवढीच विनंती आहे की आणि दादांच्या सुद्धा तालुक्यासाठी हीच विनंती आहे की जोपर्यंत काही विस्तारित पाणी असेल किंवा आणि कुठलं पाणी असेल जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत आम्हाला ज्या पद्धतीने सायपनचं पाणी येते ते पाणी आम्हाला मिळावं एवढीच अपेक्षा आहे आणि त्याच अपेक्षेला ठेवून दादांनी 40 गावचा मुद्दा मांडलाय आणि आम्ही सुद्धा आमच्या तालुक्याचे तालुकाध्यक्ष आदरणीय अप्पू काका असतील नाना शिंदे साहेब असतील त्यानंतर पिरावणा माळे असतील त्या भागातील मी वास्तविकून नाव घ्यायला लागलो जालिंदर काका असतील तिकोंडी असतील पांडोजरी अण्णासाहेब गर्दे साहेब असतील ह्या प्रत्येक गावातील सरपंच असेल उपसरपंच ह्या भागातील लोकांना घेऊन आम्ही एक चांगल्या पद्धतीचा लढा करू जेणेकरून आम्हाला हे पाणी मिळालं पाहिजे नसेल तर मग आमची आम्हाला वाट मोकळी असेल अशा पद्धतीनं नक्कीच आम्ही हे दादांसाठी दादांच्या माध्यमातून या चांगल्या पद्धतीनं काम कशा पद्धतीने होईल यासाठी आम्ही नक्कीच वाटचाल करतो आपण बघितलं असेल की कोरोनाचा कहर खास करून पहिली लाट सोडून द्या पण दुसऱ्या लाटेमध्ये असा काय विस्फोट झाला की कोणाला प्रत्येक जण बाहेर यायला सुद्धा घरामधून बाहेर घाबरत होता पण अशा काळामध्ये सुद्धा तालुक्याचे आमदार आदरणीय विक्रमदादा प्रत्येक गावागावात पोहोचण्याचा प्रयत्न केला विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून असून आमचे राजू यादव असतील सलीम टपाले असतील निलेश बामणे असतील भूपेंद्रदादा कांबळे या शहरातील काही प्रतिष्ठित मंडळींनी या नगरसेवकांनी या तरुण मंडळींनी की तालुक्यामध्ये जे काय ग्रामीण भागातून लोक हॉस्पिटलमध्ये लोक इथं हॉस्पिटल येत आहेत सरकारी दवाखान्यामध्ये आहेत इथं किंवा वर आपलं कोविड सेंटर होतं तिथं आहेत अशा ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्याचं काम केलं स्वखर्चातून या लोकांना जेवण देण्याचं काम केलं मग अशा पद्धतीनं मग आम्ही सोबत त्यावेळेला आम्ही दादा सोबतच फिरत होतो असं कोणालाही वाटलं नाही की आपण त्या ठिकाणी एखादं कोविड सेंटरला बाहेर एक दिवसाचा अन्न पुरवठा करावा अन्नदान करावं कमीत कमी पाणी द्यावं असं कोणाला वाटलं नाही तर विरोधक हे चांगल्या पद्धतीनं ते त्यांच्या आमदारावर टीका टिप्पणी करण्यात व्यस्त होते आणि तालुक्याचे आमदार आदरणीय विक्रमदादा हे आपल्या कामात व्यस्त होते की बाबा माझ्या तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला कुठेतरी कोरोना तर एखादा झाला असेल तर त्या व्यक्तीला काही ना काहीतरी त्याला औषध मिळालं पाहिजे तो वाचला पाहिजे त्यासाठी विक्रमदादांची धडपड होती विक्रमदादांच्या माध्यमातून त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पूर्ण त्यांच्या कार्यकर्त्यांचे असेल माझ्यासारखे एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचे असेल विक्रम फाउंडेशनचे असेल इतर काही संघटना असेल या संघटनांच्या माध्यमातून नक्कीच विक्रम फाउंडेशन असेल किंवा विक्रमदादाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं कोविडच्या मध्ये काम करण्याचा प्रयत्न केला मी एक सर्वसामान्य आणि छोटा कार्यकर्ता आहे वास्तविक पता मी काय एवढा मोठा नाही की दादांच्या बाबतीत चर्चा करणं पण एक तालुक्याचा आमदार म्हणून आपण बघत आहात हा माणूस म्हणजे आम्ही थोडस दादांच्या जेव्हा विरोधात होतो तर आम्हालाही वाटायचं की माणूस चुकीचा आहे चुकीच्या पद्धतीने आम्हाला थोडस फिडअप व्हायचं त्यामुळे आम्हाला वाटायचं की माणूस चुकीच्या पद्धतीचा आहे पण खरोखरच आम्ही दादांच्या जवळ आलो आणि जवळ येत असताना आम्ही बघितले दादांना की दादांना जवळ येत असताना बघितले की चांगल्या पद्धतीनेच काम बघा तुम्ही मग जवळून एखादा जर लहान बाळ जर आलं तर त्याला सुद्धा बाबा ते त्याच्या नॉर्मल एवढाच विषय सांगतो तुम्हाला एखादा जर नॉर्मल त्याने विषय सांगितला दादा माझं याचं हॉस्पिटलचं काम आहे माझं याचं विद्यापीठचं काम आहे माझं दादा डिग्रीचं काम आहे त्याला समजून सांगणार त्याला समजून घेणार त्याच्या पद्धतीने त्याला काम करण्याचा प्रयत्न करणार आणि तो मुलगा असेल एखादी व्यक्ती असेल ते कशा पद्धतीनं समाधान होईल ह्यांच्याकडे त्यांचं पक्कं ध्यान असतं आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा दादा तालुक्याच्या विकासात्मक कामासाठी आज जत शहरामध्ये बघताय तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं बऱ्याचशा ठिकाणी आता कामं व्हायला लागली शहरी गल्ली बोळातली कामं इथं पहिली होत नव्हती कुठतर गटारी फुटलेली असायची कुठतर रस्ता तुटलेला असायचा पण येणाऱ्या ह्या गेल्या 2 वर्षात पाहिले असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा दादा या जत शहराचा कायापालट नक्कीच करतील आणि जत शहरासोबत ग्रामीण भागामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं मॉडेल तयार केलं ग्रामीण भागामध्ये गरज कशाची आहे तर ग्रामीण भागामध्ये खास करून पूर्व भागामध्ये आज पश्चिम भागाचा प्रश्न बऱ्यापैकी संपलाय पश्चिम भागामध्ये गरज कशाची आहे तर रस्ते वीज ह्या गोष्टींची आहे पण पूर्व भागामधले पाण्याचे प्रश्न आहे ह्या नक्कीच येणाऱ्या काळामध्ये दादा एक चांगल्या पद्धतीनं काम करून आपला तालुका कशा पद्धतीनं सुजलाम सफलाम होईल आणि
तालुक्यातील नोकर वर्ग म्हणजे जो युवा व युवा वर्ग आहे या युवा वर्गाला उद्योग कसा मिळेल। तुम्ही इकडे बघताय दादांच्या माध्यमातून इकडे कारखाना चालू आहे, या कारखान्यामध्ये सुद्धा आता उन्हाळ्या ऑक्टोबर नोव्हेंबरला बऱ्याचशा तालुक्यातील गळीत हंगाम सुरू होणार, त्यामुळे तालुक्यातील युवक वर्गांना तिथं नोकरी मिळेल, संधी मिळेल। आणि ह्या माध्यमातून दादा एक युवक वर्गांना सुद्धा एक चांगली प्रेरणा देण्याचं काम करतायत। आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये एक तुम्हाला किस्सा सांगायचा म्हटलं तर आम्ही असंगी तुकला एका कार्यक्रमाला वाढदिवसाला गेलो होतो आणि त्या वाढदिवसाला गेलो असताना काही लोकांनी त्या असंगी तुक मध्ये उजनीचं पाणी येऊ शकते अशी वल्गना केली होती। म्हणजे ज्या बाजूने तुकची बोर्डरचं पाणी आहे ते तिथून पलीकडच्या 2 किलोमीटर अंतरावर आहे, उजनीचं पाणी कुठं आहे आम्ही बघितलं अजून, पण काही नेते मंडळी उजनीचं पाणी धुळकरवाडी असंगी तुर्क मध्ये आणण्याचा प्रयत्न करत होते। मग उजनीचं पाणी जर धुळकरवाडीमध्ये असंगी तुर्क मध्ये येत असेल तर मग तिकडचं पलीकडचं तुकची बोडसूचं पाणी काय येणार नाही, काही माझा त्या नेत्यांना सवाल आहे। मी त्या नेत्यांची कोणा मी टीका टिप्पणी करणार नाही, एवढा मी मोठा नाही नेत्यांची कोणाची माप काढणे आहेत का, पण विक्रम दादांचं काम हे चांगल्या पद्धतीनं चालू तालुक्यात चालू आहे आणि हे काम असं पुढं नक्कीच याच्यापेक्षाही फास्ट जाईल। कारण का आता येणाऱ्या पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, येणारी नगर परिषद असेल, मार्केट कमिटी असेल, आम्हाला आता त्या पद्धतीनं कामं करायचे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये जाऊन विक्रम दादांचं काम असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं काँग्रेस पक्षाने जे काय काम चांगल्या पद्धतीने विक्रम दादांच्या माध्यमातून केले ते काम चांगल्या पद्धतीने करत आहेत विक्रम दादा, हे आम्हाला लोकांना दाखवून द्यायचं आहे, पटवून द्यायचं आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे पटवून देण्याचा प्रयत्न करू। जिल्हा बँकेची निवडणूक संपली आणि त्या बँकेमध्ये काही थोडस मध्ये 85-86-87-88 मतदानामधलं थोडंफार आम्ही 2-3 मतांना आम्हाला मतं कमी पडली। मग काही विरोधक टीका टिप्पणी करतात की मग एका मंत्र्याच्या भावाला म्हणजे पैशाच्या ह्याच्यातनं पाडलं ह्याला पाडलं, पण सगळ्यांना माहिती आहे की पैशाचा बाजार कोणी केला त्या गोष्टीवर भाष्य करायचं नाही, पण निवडणूक असते हारजीत होते, 2-3 मतानं दादांचा पराभव झाला तो आम्ही पुढे जाऊन तो पराभव स्वीकारला आणि त्या दुसऱ्या दिवशी आम्ही प्रेस घेऊन सांगितले की आम्हाला पराभव मान्य, जनतेने सांगितले ना ठीक आहे। यामध्ये काही बँकेच्या शेवटी 87-88 मतदान होतं आणि ह्या मतदानामध्ये साहेब एवढं काही म्हणजे हे नाही की त्यामध्ये लढाई कशा पद्धतीने होते हे सगळ्यात तुम्हाला आम्हालाही माहिती आहे, पण ते एवढं होऊन सुद्धा ज्यावेळेला स्वीकृतचा विषय आला त्यावेळेला सगळ्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं जिल्ह्यातील सगळ्यांचं म्हणणं होतं की त्या ठिकाणी जप मधून दादांनी तिथं स्वीकृत म्हणून जावं, पण एवढ्या मोठ्या मनाचा राजा मी माझंही आज 40-42 वय आहे की असा मोठा दिलदार माणूस मी माझ्या आयुष्यात कधी बघितला नाही। कारण एवढा स्वतःच स्वीकृत संचालक बँकेचा एक संचालक म्हणजे खूप मोठी गोष्ट मानली जाते की आज मला ती बँकेत गेल्यानंतर मीटिंगला कळलं की एवढी मोठी संधी असते, पण दादांनी ज्या पद्धतीनं तालुक्यामध्ये गेले 5 वर्षे काम केलं, काही विरोधक टीका करतात काय बोलतात की 2014 पासून विक्रम दादा जेवढा बँकेला निवडून आले त्यांनी तेवढा त्याला एक एजंटचा धंदा चालू केला काय केला, आम्हाला त्या बसत ना एजंटचा धंदा कोणी करतंय कोण काय करतंय सगळ्या तालुक्याला माहिती आहे आणि दादा तर उलट एजंटचा धंदा करण्यापेक्षा इव्हन दादानी ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय ज्या ज्या ठिकाणी काय गोष्टी चुकीच्या होत्या त्यांनी दादानी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि हे मी बँकेत गेल्यानंतर आज आम्हाला समजायला लागले। कारण आम्ही जर प्रोसिडिंग बघितलं तर ज्या ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं त्या बँकेत काय घडत असेल तर दादानी त्या प्रोसिडिंगवर सही सुद्धा केलेली नाही, मग चुकीच्या पद्धतीनं कोण वागलं हे कुठतर आरोप करण्यापेक्षा दादानी एक चांगल्या पद्धतीनं बँकेमध्ये काम केलं, पराजय झाला तर ठीक आहे, पण पराजयावर सुद्धा स्वीकृतीचं जेवढा चर्चा चालू झाली एक माझ्यासारख्या सर्वसामान्य धनगर कुटुंबातील माणसाला एका व्यक्तीला त्यांनी एक मोठं मन केलं, बघा स्वतःची संधी कोण एवढं सदासजी सोडत नसते राजकारणात कोण सोडत नसते कारण शेवटी संधी संधीच असते, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी हरलोय आता मला त्या बँकेमध्ये असं कुठे तू पाठीमागच्या दारात जायचं नाही, तर मला ठीक आहे माझा एखादा कार्यकर्ता जात असेल माझा कार्यकर्ता त्या ठिकाणी चांगली बाजू मांडत असेल तर नक्कीच मी माझ्या कार्यकर्त्याला पाठवतो म्हणून सांगितलं आणि त्यांनी राज्याचे राज्यमंत्री आदरणीय विश्वजित कदम साहेब यांना सांगितलं की आमच्या तालुक्यामध्ये आम्ही सरदार पाटलांना आम्ही पाठवायचं आमची इच्छा आहे आणि बाळासाहेबांनी सुद्धा ते मोठ्या मनानं मान्य केले की बचला पूर्व कालच काँग्रेस आपलं भाजप काँग्रेसमध्ये आलेलं आहे आणि जिल्हा परिषदमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं त्याचा फायदा आज मला संचालक म्हणून तेवढा ज्याला मला पाठवण्याची वेळ आली दादांना तेवढा मला त्याचा मला फायदा झाला आणि नक्कीच ज्या पद्धतीनं दादांनी माझ्यावर संचालक पदाची जबाबदारी सोपवली लोक कसल्याही पद्धतीनं आज तालुक्यामध्ये बारीक छोट्या नाट्या चर्चा करत आहेत कोण वाटेल ते कशा वाचाळ पद्धतीनं बोलत आहे
कोण भविष्यातला आमदार म्हणताय काय म्हणताय, पण सर्वसामान्य गरीब कुटुंबातला मी आहे आणि आदरणीय विक्रमदादांनी जी बँकेची संधी दिली ही संधी ही मी हे तालुक्यासाठी नक्की सोनं करण्याचा प्रयत्न करेन. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत यामध्ये कुठल्याही चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी घडतात, चर्चा होतात, या चर्चेला पूर्ण विराम देऊन मी दादांच्या बरोबर चांगल्या ताकदीनं त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच दादांना पाठबळ देऊ. आणि ह्या तालुक्यामध्ये भविष्यामध्ये दादा की जे त्यांचं काय लिडिंग आहे त्याच्यापेक्षा कुठं पुढे जातील ही नक्की आम्ही याच्यासाठी प्रयत्न करू, तर काही वेगळ्या कुठल्या गोष्टीसाठी प्रयत्न करण्याचा प्रश्नच कधी येणार नाही, तो आमच्या मनाध्यानात कधी निर्माण झाला नाही, होणार नाही. आणि दादांसाठी म्हणून आम्ही नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं एक कशा पद्धतीनं एक युवकांचं नेटवर्क तयार होईल आणि त्या पद्धतीनं आम्ही बांधिलकी करण्याचा प्रयत्न करू. आणि जी बँकेची संधी दिली आहे नक्कीच ग्रामीण भागामध्ये आम्ही जाऊन तळागाळापर्यंत जाऊन लोकांच्या पर्यंत पोहोचून की बँकेची धोरणं असतील, बँकेची कामं असतील ह्या लोकांच्या पर्यंत पोहोचून, त्याचबरोबर दादा जे काय काय सभागृहामध्ये आमदार म्हणून काम करतायत तेही लोकांच्या पर्यंत काम पोहोचवून आम्ही दादांचे हात बळकट करण्याचा प्रयत्न. नमस्कार.